संपुदे अंधार सारा उजळुदे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहुदे आनंद वारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. अॅग्रोवन परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा. केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी 65,000 कोटी रुपयांचं खत अनुदान जाहीर. खान्देशात मका पिकाच्या लागवडीसाठी जोर. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यानंतर गुलाबी बोंडाळी व बोंडसड आजारांनी शेतकऱ्यांना ग्रासलंय. गुलाबी बोंडाळी आणि बोंडसडीचा सामना करावा लागत असताना त्यात आता ग्रे मिल्ड्यू आजाराच्या प्रादुर्भावाची भर पडली आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्तांत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात बुधवारपर्यंत 41,000 हेक्टरवर पेरणी झाली. अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये अजून वापसा नसल्यामुळे अनेक भागात पेरणीस उशीर झाला आहे असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. यंदा 2,87,050 हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे यंदा रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 2,00,000+ शेतकऱ्यांच्या 1,79,000 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालंय. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 122 कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. मात्र 90 कोटी रुपयाच निधी प्राप्त झालाय. महावितरणतर्फे ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसंच प्रत्यक्ष गावातच नवीन वीज जोडणी उपलब्ध करून देणं, वीज बिल व मीटर रिडिंग संदर्भात असलेल्या तक्रारींचं जागेवरच निराकरण करणं यासाठी मराठवाडा विभागात ग्रामीण भागात एक गाव एक दिवस हे अभियान राबवण्यात येत आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत आहे. पुढील किमान 2 महिने हे अभियान सुरू राहील. खान्देशात रब्बी हंगामात मक्याची लागवड सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 2,50,000 हेक्टरवर पेरणी होईल. जळगावात तब्बल 70 ते 80 हजार हेक्टरवर मका लागवड होईल. ही लागवड पूर्व हंगामी कापसाखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात अधिक होईल. धुळ्यात सुमारे 18 ते 20 हजार हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे 8 ते 10 हजार हेक्टरवर मका लागवड होईल. अर्थातच खान्देशात मक्याचं क्षेत्र 1,00,000 हेक्टरपर्यंत अपेक्षित आहे. मक्याचे दर गेल्या हंगामात कमी होते, यामुळे काही शेतकरी मक्याऐवजी हरभऱ्याची पेरणी करतायत. पश्चिम महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील प्रमुख जिल्हा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 39 साखर कारखाने आहेत. यातील 16 साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामासाठी बॉयलर पेटवलेत. पण यापैकी बहुतेक कारखान्यांनी गतवर्षीची आणि काहींनी 2 वर्षीची एफआरपीची रक्कम थकवली आहे. ती देण्यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करून दमल्यात. प्रशासनही हतबल झालंय. पण कारखानदार काही केल्या नमलेले दिसत नाहीयेत. यंदा पुन्हा मोठा गाजावाजा करत हंगाम सुरू केलाय. पण थकीत एफआरपी किंवा यंदाच्या दरांबाबत कारखानदारांनी मात्र चुप्पी साधली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना 65,000 कोटी रुपयांचं खत अनुदान जाहीर केलंय. अनुदानाचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाहीये. या व्यतिरिक्त सहकारी खत कंपनी इफको यंदा खताची किंमत कमी करणार आहे. अमोनियन फॉस्फेट आणि सल्फेट खताच्या किमती प्रतिबॅग 975 रुपयांवरून 925 रुपये केल्या जातील. या खतांचा उपयोग तेलबियांच्या लागवडीसाठी केला जातो. इफकोसाठी खत उत्पादनाची किंमत प्रतिटन 1,000 रुपयांनी कमी झाली आहे. याचा फायदा ग्राहकांना देण्यात आलाय असं कंपनीनं म्हटलंय. सल्फरयुक्त खतं तेलबियांसाठी महत्वपूर्ण पौष्टिक घटक आहे, ज्याने पीक उत्पादकता सुधारते. विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडाळी आणि बोंडसडीचा सामना करावा लागतो आहे. त्यात आता ग्रे मिल्ड्यू आजाराच्या प्रादुर्भावाची भर पडली आहे. एकाच हंगामात पिकावर या आजाराचा वारंवार प्रादुर्भाव होऊ शकतो. पीक नुकसान 25% असू शकतं. ग्रे मिल्ड्यू झाल्यानंतर झाडाची पाने गळतात. शक्यतोवर गुलाबी बोंडाळी बोंडाच्या 5 पैकी 2 भागात पडते. त्यानंतर शेतकरी इतर 3 भागातील आपले पीक वाचवू शकतो. परंतु ग्रे मिल्ड्यू आणि बोंडसडीमुळे पूर्णच झाड नष्ट होऊ शकतं. विदर्भातील काही जिल्ह्यात गुलाबी बोंडाळीमुळे सुमारे 10 ते 20% पिकावर परिणाम झालाय. तर बोंडसडीमुळे आणि ग्रे मिल्ड्यूमुळे 15 ते 20% पिकावर परिणाम झाला आहे. 2017 पासून गुलाबी बोंडाळीवर लोकांची नजर आहे. परंतु बोंडसडीमुळे आणि ग्रे मिल्ड्यूवर पुरेसे लक्ष दिले गेले नाही आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ग्रे मिल्ड्यू आजाराचा प्रादुर्भाव झालाय. कापूस महामंडळानं देशातील बहुतेक राज्यात खरेदी सुरू केली आहे. तरी महाराष्ट्रात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. आता राज्यात थंडी सुरू झाली असली तरी आर्द्रतेचा प्रश्न आहेच. कापूस महामंडळ 8 ते 12% आर्द्रता असलेला कापूस खरेदी करेल. अशातच कापसावर आजारांचा भडीमार होत असल्यानं सरकारी खरेदीही अवघड आहे. मागील वर्षातील मोठ्या प्रमाणात उरलेला साठा असलेले व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याची कोणतीही घाई सद्यस्थितीत नाहीये. अॅग्रो बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेटसाठी अॅग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा, भ्रष्टाचारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा। अॅग्रोवन परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा।